औरंगाबादमध्ये दुष्काळाच्या झळा बसल्या आहेत. पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या गावकऱ्यांनी अखेर आंदोलन छेडलं. पाणी म्हणजे जीवन असं म्हणणाऱ्या गावकऱ्यांचं जीवन आता पाण्याशिवाय अधुरं आहे. सध्या दुष्काळाचं चित्र सगळीकडेच पाहायला मिळत आहे. वाळलेली झाडं, चाऱ्यासाठी आसुसलेली गुरं आणि कोरडी ठिक्कर जमीन यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. आता याला वाचा फोडणार कशी असा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा आहे. अखेर या गावकऱ्यांनी सरकारकडे आपल्या मागण्यांसाठी वाचा फोडण्यासाठी आंदोलनाचा रस्ता अवलंबला. चारा छावण्या सुरू व्हाव्यात, पाणी प्रश्नावर तोडगा निघावा आणि ठप्प कामे पुन्हा सुरू व्हावी या मागण्यांसाठी आता गावकरी सरसावले आहेत. सरपंचांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. आम्ही चारा छावणीसाठी कोरोड खुर्द येथील रहिवाशांनी जवळजवळ एक वर्ष झालं निवेदन दिलेलं होतं. आतापर्यंत चारा छावणी सुरू झाली नाही. चाऱ्याची आणि पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती. चार चार दहा विहिरी मिळून सुद्धा पाणी भेटत नाही जनावराला. 10-10 किलोमीटर होऊन पाणी आणणं करून राहिलं ते सुद्धा मिळत नाही विकत. तर अशा तर शासनाने आम्हाला काहीतरी सर्व चारा छावणी सुरू करण्याची विनंती करायची. खुर्द येते शासनानं चारा छावणी चालू करून द्यावी यासाठी आम्ही 24/12/2018 रोजी निवेदन दिलेलं होतं. त्याची आतापर्यंत कोणती अंमलबजावणी झालेली नाही आणि आताही आम्ही निवेदन दिलं त्यासाठी शासनानं दखल घ्यावी आणि आम्हाला चारा छावणी चालू करून. विना पाण्यामुळे तडफडणारी जनावरे आता मरायला टेकली आहेत. जीवापाड जपलेली शेतं आता वाळून गेली आहेत. जगायचं तर कोणासाठी असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय. त्यामुळे या आंदोलनातून काय निष्पन्न होणार याचीच वाट गावकरी आतुरतेनं पाहत आहे. प्रस्ताव दाखल केला होता पण त्याची अजून अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर आम्ही आज दिनांक 13/5/2019 ला आम्ही अमरण उपोषणाला बसलेलो आहे. जोपर्यंत शासन याच्यावर काहीतरी अंमलबजावणी करणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आम्हाला असं वाटतं की वरुण खुर्द येथे तत्काळ चारा छावणी व पाणी एकदम साहेबांचं म्हणणं आहे. तुम्ही एखादी संस्था वगैरे आणा आम्ही तुम्हाला लगेच परत लेटरवरती पाठवून तुमच्याकडे चालू करून द्यावी असं आम्ही करू शकतो. आमच्याकडे कुठलीही संस्था नाही आणि आमच्या गावामध्ये अशी कोणतीही एकदम अशी संस्था म्हणजे सोळा एवढा खर्च करायला अशी कोणतीही संस्था आमच्याकडे उपलब्ध नाही. एवढी सक्षम नाही आमच्याकडे संस्था काही. बरं,